नमस्कार मुलांनो, आपल्या ऑनलाईन वर्गात तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यासाचा तिसरा पाठ पृथ्वी आणि जीवसृष्टी ची माहिती घेणार आहोत. माहिती मिळवण्याआधी आपण काही प्रश्नांबाबत चर्चा करणार आहोत. तुम्हाला पाणी कुठून मिळते? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या घरात नळाद्वारे विहिरींमार्फत पाणी येते, पण ही पाणी पावसाच्या पाण्यापासून मिळत असते. पावसाचे पाणी जमिनीवर पडून ते जमिनीत मुरते आणि मग ते आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचते. तसेच पाणी मिळण्याचे इतर साधनं म्हणजे धरण, तलाव हीही आहेत. तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे? आपले घर कोणत्या आधारावर बांधलेले असते? सगळ्यांनाच माहिती आहे, आपले घर जमिनीवर बांधलेले आहे. जमीन म्हणजेच पृथ्वी. आपले घर जमिनीच्या आधारावर बांधलेले आहे. श्वासोश्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते? सांगा बरं मुलांनो, कशाची गरज असते आपल्याला? आपण तिसरीपासून शिकलेलो आहोत, आपल्याला श्वासोश्वासासाठी हवेची गरज असते. आपल्याला श्वास घेताना आपण हवेतील ऑक्सिजन आत घेत असतो आणि त्याचवेळी आपण उत्सर्जन करताना म्हणजेच उच्छ्वास करताना कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडत असतो. पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते बरं? पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता दोन्हीही सूर्यापासून मिळत असतात. आपल्या पृथ्वीला, पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टीला सूर्यप्रकाश हा सूर्यापासून मिळतो, तसेच उष्णता सुद्धा सूर्यापासून मिळते. मुलांना आपण पृथ्वी आणि जीवसृष्टी या भागामध्ये अभ्यास करताना या भागामध्ये फक्त शिलावरणाची माहिती मिळवणार आहोत. आपण बघितलं आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे काही सारखेपणा नाही, म्हणजे काही ठिकाणी जमीन दिसते, काही ठिकाणी पाणी दिसतो. आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती हवेचं वातावरण सुद्धा आहे. जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते. तुम्ही बघितलं असेल, पाण्यात राहणारे काही सजीव आहेत, काही हवेत राहणारे सजीव आहेत. पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य हा कारणीभूत ठरत असतो. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण. पुन्हा सांगतो, शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात. यातला हा जीवावरण हा जो घटक आहे तो इतर या तीनही आवरण म्हणजेच शिलावरण, जलावरण आणि वातावरण तीनही आवरणात दिसून येतो. आपण या भागामध्ये आता फक्त पहिला जो भाग आहे शिलावरण त्याची माहिती मिळवणार आहोत. पृथ्वीचे बाहेरील कवच खूप कठीण आहे. मुलांना सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. हजारो वर्षांपूर्वी पृथ्वी हा एक तप्त गोळा होता आणि या तप्त गोळा थंड होऊन पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. मग या पृथ्वीचं जे वरचं आवरण आहे ते अतिशय कठीण आहे. ते माती आणि खडकांचे बनलेले आहे. आपण बघितलं असेल, आपल्या सभोवती बघितलं असेल की जमीन सर्व ठिकाणी एकसारखी नाही. कुठे जमिनीचे किंवा खडकांचे थर दिसतात आपल्याला, त्या थर पण एकावर एक साचलेले दिसतात. कुठे जमिनीवर गवताळ प्रदेश दिसतो, तर कुठे वाळूच वाळू दिसते, म्हणजेच आपल्याला वाळवंट दिसतं. या प्रकारे जमिनीचे आपल्याला वेगवेगळे भाग पडतात. आपल्याला काही ठिकाणी खूप वेगवेगळे भूरूपसुद्धा दिसून येतात. म्हणजेच कसे? खडकांचे खूप उंचच उंच सुळके दिसतात, काही ठिकाणी खोल खिंडी दिसतात, दऱ्या दिसतात. पृथ्वीवरील हा सर्व जमिनीचा थर म्हणजे शिलावरणाचा भाग आहे. पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे समुद्र आहेत. या समुद्राखाली सुद्धा शिलावरण असते, म्हणजे पाण्याखाली सुद्धा शिलावरण असते. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्या खालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनते. मुलांना लक्षात असू द्या, पृथ्वीचे बाहेरील कवच जे आपण राहतो ती जमीन आणि त्या खालील थराचा काही भाग हे मिळून शिलावरण बनत असते. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे, म्हणजेच 29% जमीन आहे. या जमिनीवर सर्व जमीन अखंड किंवा सलग नाही. आपण नकाशामध्ये पण बघतो की जमीन सर्व ठिकाणी सलग नाही, मध्येच पाणी आहे, नंतर मग जमिनीचे मोठमोठे तुकडे आहेत.
या जमिनीच्या मोठ्या तुकड्याला, मोठ्या आणि सलग तुकड्याला खंड असे म्हणतात. ही जमीन 7 खंडांमध्ये विभागलेली आहे. हे खंड कोणकोणते? तर बघा, आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया, हे ते 7 खंड आहेत. या 7 खंडांमध्ये सर्व जमीन पृथ्वीवरील विभागलेली आहे. यातील आशिया हा सर्वात मोठा खंड आहे, तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. ही जमीन, जमिनीचे जे हे भाग आहेत, हे सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीचे नाही. म्हणजेच काही ठिकाणी जमीन खूप उंच आहे, काही ठिकाणी सपाट आहे, काही ठिकाणी खोल आहे, काही ठिकाणी वेगवेगळे आकार आहेत. मग हे जे जमिनीला तिच्या उंच सखलपणामुळे वेगवेगळे आकार तयार होतात, या आकारांना भूरूपे असे म्हणतात. टेकडी, डोंगर, पर्वत, शिखर, मैदान, हे सर्व भूरूपांचे प्रकार आहेत. ही सर्व भूरूपे आहेत. मुलांनो, या भागामध्ये आपण शिलावरणाची माहिती मिळवली, 7 खंडांची माहिती मिळवली. आपल्या पृथ्वीवरील 7 खंड कोणते ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि पुढील भागामध्ये आपण जलावरणाची माहिती मिळवणार आहोत, तो भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.